जनवाड येथे पाईपलाईन कामाचा शुभारंभ। तालुका पंचायत सदस्य समीर चाऊस यांचे प्रयत्न। जनवाड तालुका चिकोडी येथील भदरगडे मळा येथे पिण्याच्या पाण्यासाठी मंजूर झालेल्या पाईपलाईन कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला। जनवाड येथील मुख्य रस्त्यांपासून लक्ष्मण घाटके यांच्या घरापर्यंत पाईपलाईनसाठी 2 लाख, धोंडीराम पाटील यांच्या शेतापासून ते कुमार भदरगडे घरापर्यंत 2 लाख रुपये व अप्पासू घाटके घर ते शंकर डोंगे घरापर्यंत पाईपलाईन कामासाठी 1,75,000 रुपये मंजूर झाले आहे। तर आंबेडकर भवन दुरुस्ती करणे व रंगकामासाठी 1,25,000 रुपये असा 7 लाखाचा निधी तालुका पंचायत सदस्य समीर चाऊस यांनी 15वा वित्त आयोग मधून मंजूर केला आहे। या कामाच्या शुभारंभ प्रसंगी प्रथमतः पूजन करून श्रीफळ जिल्हा पंचायत सदस्य सुदर्शन खोत, तालुका पंचायत सदस्य समीर चाऊस, अध्यक्ष अनगोंडा पाटील, सुरेश खोत, ज्योतिबा मोकाशी, सनातन मगदूम, उदय पाटील, कुमार मुधाळे, रामा चौगुले यांच्या हस्ते वाढवून कामाला सुरुवात करण्यात आली। यावेळी बोलताना डॉक्टर रमेश चौगुले म्हणाले, भदरगडे मळ्यातील लोकांना पिण्याच्या पाण्याची अडचण भासत होती। ही समस्या लक्षात घेऊन समीर चाऊस यांनी पाईपलाईन मंजूर केल्याने या भागातील आता पाणी समस्या मिटणार आहे। ग्रामपंचायत व येणाऱ्या प्रत्येक निधीतून पक्ष भेद न करता गावच्या विकासासाठी सर्वजण एकजुटीने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। यावेळी पिरगोंडा चौगुले, धोंडीराम पाटील, अप्पासू मगदूम, लक्ष्मण घाटगे, अण्णासू घाटगे, अमोल पाटील, सुरेश कोरे, शिवाजी कांबळे, कुमार पाटील, लग्मन्ना पुजारी, इस्माईल डोंगरकी यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी बांधव उपस्थित होते। गावावरती मदतीचा हात दिलेला आहे, त्यासाठी समस्त गावकऱ्यांच्या वतीनं मी त्यांचा आभारी आहे। अशीच कृपादृष्टी समीर चाऊस अण्णांची, तसेच खोत अण्णांची राहू दे व गावाचा विकास करण्यासाठी जो काही आम्ही सगळ्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत निवडणूक जशी बिनविरोध केली, असंच एकी सर्वजण आपण ठेवून गावच्या जिथं जिथं विकासाचं काम येईल तिथं सर्वांनी कोणताही पक्षभेद न धरता केवळ गावचा विकास व्हावा हा एकच दृष्टिकोन ठेवून सर्वजण एकत्र येऊन गावचा विकास साधावा व गावाला एक कर्नाटक राज्यातच एक मॉडेल गाव म्हणून आम्ही नावारूपास आणूया, त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो। माझे मनोगत।